चला आता विद्यार्थी मित्रांनो आपण 18 नंबरचं प्रमेय पाहूया। दिलेल्या चौरसात चार समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करणे की त्यातील प्रत्येक अर्धवर्तुळ चौरसाच्या दोन बाजूंना स्पर्श करील व त्यांचे व्यास संलग्न राहतील। प्रश्न काय आहे? 5 सेंटीमीटर बाजूच्या चौरसात चार समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळ चौरसाच्या दोन बाजूंना स्पर्श करून त्यांचे व्यास संलग्न राहतील। आता पहा, सांगितलेली कृती काय आहे, दिलेलं काय आहे यावर लक्ष केंद्रित करायचंय। अर्धवर्तुळ चौरसाच्या दोन बाजूंना स्पर्श करणार काढायचंय। आता यासाठी सुरुवातीला दिलेल्या मापाचा समभुज चौरस काढायचा आहे, त्या चौरसाचे कर्ण जोडून घ्यायचे। चला तर मग ही कृती सर्वांना माहिती आहे, करून घेऊया आपण ही कृती। दिलेल्या मापाचा चौरस काढायला घ्यायचा अगोदर, डायरेक्ट चौरस काढायचा नाही, दिलेल्या पायावर चौरस काढणे। ही कृती तुमच्या लक्षात असेल, नसेल तर एलिमेंटरी मध्ये ती पाहून घ्या, त्याप्रमाणेच चौरस तयार करायचा आहे, म्हणजे तुमची कृती चुकणार नाही। अशा प्रकारे चौरस तयार करून घेतला, त्यानंतर याचे कर्ण काय केले आपण, कर्ण जोडले, त्याचे कर्ण जोडल्यानंतर जो मध्ये ओ बिंदू मिळतोय आपल्याला, या ओ बिंदूला जे चार कोण तयार होत आहेत, या चारही कोणांचे परत दोन दोन भाग करायचे, म्हणजे कोणताही हा कोण दुभागला की या बाजूला दुभागला जातो, आणि या बाजूला दुभागला की या बाजूचा दुभागला जातो, तो व्यवस्थित दुभागून घ्यायचा आहे। कर्तव्य भूमितीमध्ये आपण जी कृती करतोय ती खोडायची नाही, प्रत्येक पॉइंटला नाव द्यायचं। आता या प्रकारे आपण या कोणाचेही दोन भाग करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला इथे एक सुरुवातीला जसा ओ ए एस हा कोण तयार झालेला दिसेल, या कोणाचे आपल्याला आता दोन भाग करून, दिलेल्या कोणाचे दोन भाग करतो त्याप्रमाणे यापासून ठराविक अंतराने हे असे दोन कंस समोर थोडं अंतर वाढून पाहिजे। एक कोणाचे दोन भाग केल्यानंतर या ओ बी या रेषेला ते इथे छेदताय। आता हा जो बिंदू आहे या बिंदूला ई नाव द्यायचंय, आणि या ई बिंदूतून आपल्याला लंब टाकायचा आहे। लंब टाकण्याची कृती लक्षात असेल, लंब टाकण्यासाठी काय करावं लागेल, ई बिंदूवरून ठराविक अंतराने दोन्ही बाजूला कंस मारावे लागतील। कंस मारल्यानंतर तेच अंतर कायम ठेवा किंवा वाढवा, नंतर या पॉइंटवरून या बाजूला एक कंस मारा, आणि आता पहिल्या कंसाला छेदणारा कंस, हा जो छेदन बिंदू तुम्हाला मिळेल या बाजूचा, हा जो छेदन बिंदू तुम्हाला मिळेल हा छेदन बिंदू आणि ई जोडायचा आहे, आणि तो तसाच वाढवायचा आहे, तो तसाच हा छेदन बिंदू इथे ओ एस, इथे ओ एस या रेषेवर या ठिकाणी छेदतो, या बिंदूला वाय नाव द्यायचंय। काय नाव द्यायचंय? वाय। आता काय करायचं, या बिंदूला वाय आणि इथे ओ क्यू इथे छेदतो, याला एन नाव द्यायचंय। आता या अंतराने इतर बिंदू मिळवायचेत आपल्याला, कसे मिळवायचेत पहा, एकानंतर एक हे पहा, ओ आणि वाय एवढं अंतर घेतलं, आणि या त्रिज्येने आपण काय करायचं हे पहा, इथं एक सोडून एकाला कंस मारायचा, एक हे पहा, एक सोडून परत दुसऱ्याला, पुन्हा एक सोडून एन पशी आपण रिटर्न आलो, ओके। आणि हे बिंदू एकमेकाला जोडून घ्यायचे, हे पहा हा छेदन बिंदू आणि वाय हा एकमेकाला जोडून घ्यायचा, त्यानंतर पी आणि हा इथला जो छेदनबिंदू आहे तो आणि हा छेदनबिंदू आर वरचा जोडून घेतला, हे पहा एन आणि हा बिंदू जोडून घ्यायचा आहे। या बिंदूंना नाव देत असताना
या बिंदूला एम नाव द्या आणि या बिंदूला एक्स नाव द्या, झालं ओके। आता आपल्याला जे अर्धवर्तुळ बसवायचे ते दोन बाजूला स्पर्श करणारे बसवायचे, लक्षात घ्या। ही चौरसाची एक बाजू आणि ही बाजू म्हणजे ते अर्धवर्तुळ इथे बसेल आणि यांचे व्यास संलग्न असल्यामुळे आतमध्ये चौरस पण तयार होईल। म्हणजे पहिला वर्तुळ कसा बसेल, ई आणि वाय किंवा एन आणि वाय हा जो व्यास आहे त्यापैकी हे पाहता मधला ई आहे, ई आणि वाय एवढं आपण अंतर घेतलं आणि इकडे पण पहा तेवढंच अंतर असणार आहे, अंतरामध्ये फरक पडणार नाही। अंतर व्यवस्थित घेतला म्हणजे आपला अर्धवर्तुळ सुद्धा व्यवस्थित बसेल, कळलं? हे पाहता पहा पहिला इष्ट अर्धवर्तुळ आपला बसलेला आहे। याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी हा जो बिंदू आहे सेंटर हा केंद्रबिंदू मानून आणि हा व्यास मानून या केंद्रबिंदूवरून त्यानंतर या केंद्रबिंदू आणि नंतर या केंद्रबिंदू म्हणजे याला ई वन ई टू ई थ्री ई फोर हेही नावं देऊ शकता। नेहमी भूमितीमध्ये प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक कृतीला आपल्या नाव दिल्याशिवाय कृती लक्षात येत नाही किंवा ती कृती परफेक्टली आपल्याला टप्पे पुढेही जाण्यासाठी मदत करत असते, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी नाव द्यायचं। हे पहा दुसरा बसला, लक्षात आला हा पॉइंट। आता हा तिसरा पहा, एवढंच अंतर आहे, करेक्ट? लक्षात येत असेल। ओके, आता हा शेवटचा चारही अर्धवर्तुळे व्यवस्थित बसलेले आहेत की जे वर चौरसाच्या दोन भुजांना स्पर्श करतायत व चारही अर्धवर्तुळांचे व्यास संलग्न आहेत म्हणजे ते एकमेकाला जोडलेले आहेत। चला इथे आपलं 18वं प्रमेय संपतंय। आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, इतरांनाही पाठवा, आपला चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।